हॅलो ऑफिसर्स आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या काही इम्पॉर्टंट आजच्या चालू घडामोडी आहेत ते एम सी क्यूच्या फॉर्ममध्ये घेणार आहोत दररोज हा व्हिडिओ आपण सकाळी सहा वाजता टाकत असतो एम पी सी रिलेटेड असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन प्रेस करा तसेच तुमचे काही सजेशन जर असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही तुमचे सजेशन देऊ शकता काल आपण प्रश्न विचारला होता दोन हजार तेवीसला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला आहे पंकज उदास प्रशांत दामले आशा भोसले पवन शुभंकर पर्याय क्रमांक तीन आशा भोसले बरोबर उत्तर आहे या अगोदरचा पुरस्कार प्रधानमंत्री मोदी यांना देण्यात आला होता तो पहिला होता आणि हा दुसरा आहे पहिला प्रश्न कोणत्या राज्याने पदोन्नतीमध्ये अपंगांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार गुजरात पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे दुसरा प्रश्न फसल विमा योजनेसाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला गुजरात महाराष्ट्र केरळ कर्नाटक पर्याय क्रमांक चार कर्नाटक बरोबर उत्तर आहे फसल विमा योजना जी आहे ती अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळाला सुरू करण्यात आली रबी पिकांसाठी दीड टक्के प्रीमियम खरीप पिकांसाठी दोन टक्के प्रीमियम हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी पाच टक्के प्रीमियम तिसरा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये किती घरी बांधण्यात आली पाच पॉईंट दोन आठ मिलियन चार मिलियन सहा पॉईंट दोन मिलियन तीन पॉईंट चार मिलियन पर्याय क्रमांक एक पाच पॉईंट दोन आठ मिलियन बरोबर उत्तर आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण एक एप्रिल दोन हजार सोळाला सुरू करण्यात आली ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत ही योजना येते सर्वात जास्त लाभार्थी मध्य प्रदेश या राज्यात नंतर उत्तर प्रदेश आणि त्यानंतर झारखंड म्हणजे एक नंबर मध्य प्रदेश दोन नंबर उत्तर प्रदेश आणि तीन नंबर झारखंड आतापर्यंत तेवीस पॉईंट आठ मिलियन घरे बांधण्यात आली आहेत एकूण डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एकोणतीस पॉईंट पाच मिलियन घरे बांधायचे आहेत चौथा प्रश्न भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया कधीपर्यंत दहा हजार किलोमीटरचे ऑप्टिकल फायबरचे जाळे विकसित करणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार तीस दोन हजार सत्तावीस दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक एक दोन हजार पंचवीस बरोबर उत्तर आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवला झाली आणि ती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याद्वारे झालेली आहे पाचवा प्रश्न कोणत्या राज्याने कारखान्यातील काम करण्यासाठी आठ तासांवरून बारा तास काम करण्याचे विधेयक पास केले महाराष्ट्र कर्नाटक नागालँड तामिळनाडू पर्याय क्रमांक चार तामिळनाडू बरोबर उत्तर आहे सहावा प्रश्न वायुसेवा शौर्य पदक वायुसेवा मेडल फॉर गॅलेंट्री मिळविणारी पहिली वायुदलातील महिला अधिकारी कोण अवनी चतुर्वेदी भावनाकांत दीपिका मिश्रा दीपा मलिक पर्याय क्रमांक तीन दीपिका मिश्रा उत्तर आहे सध्याचे वायुदल प्रमुख आहेत विवेक राम चौधरी सत्तावीसवे आहेत ते त्यांनी राकेश कुमार सिंग भदुरिया यांची जागा घेतली होती सातवा प्रश्न कोणत्या दोन राज्यात पन्नास वर्षापासून चालत आलेला सीमावाद मिटवण्यासाठी करार करण्यात आला मणिपूर आणि मिझोराम पंजाब आणि हरियाणा महाराष्ट्र आणि गुजरात आसाम आणि अरुणाचल पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार आसाम आणि अरुणाचल बरोबर उत्तर आहे आठवा प्रश्न राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन एन टी आर ओचे चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे अरुण सिन्हा राकेश कुमार सचिन मिश्रा पवन कुमार पर्याय क्रमांक एक अरुण सिन्हा बरोबर उत्तर आहे स्थापना दोन हजार चारला झालेली आहे एन एस ए अंतर्गत ही एन टी आर ओ काम करते नवा प्रश्न दोन हजार तेवीसच्या पृथ्वी दिनाची संकल्पना काय आहे पृथ्वीला पुनर्जीवित करा आपल्या ग्रहासाठी गुंतवणूक करा हवामान कृती यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू